खरं तर आपल्याला मित्रांसोबत गप्पा मारायला फार आवडतं आणि बोलतोही आपण छान. परंतु जर आपल्याला स्टेजवर बोलायला लावलं तर मग जरा अवघडल्यासारखं होईल. भागाकाराचं सुद्धा असंच आहे. लहान मुलं दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा भागाकार करत असतात. चॉकलेट खाऊ, पैशांचं वाटप करत असतात. परंतु हाच भागाकार त्यांना कागदावर करायला लावला तर मग परत थोडं अवघडल्यासारखं होईल. त्यामुळं आज आपण शिकूया भागाकाराची अतिशय सोपी पद्धत. यामुळे भागाकाराची भीती निघून जायला मदत होईल. तर चला सुरू करूया भागाकार. भागाकार म्हणजे भाग करणे, वाटणी करणे. सुरुवातीला आपण भागाकाराच्या चिन्हाची ओळख करून घेऊया. या तीन प्रकारात भागाकाराची मांडणी करता येते. 6/2. या ठिकाणी आपण डावीकडून उजवीकडे संख्या लिहितो. या ठिकाणी वरून खाली संख्या लिहितो. तर या ठिकाणी उजवीकडून डावीकडे. या तीनही प्रकारच्या भागाकाराच्या मांडणीचा नेहमी सराव करून पहा. भागाकाराच्या उदाहरणातील या 4 गोष्टी समजून घ्या. भाज्य, भाजक, भागाकार, बाकी. 6/2 म्हणजे 6 या संख्येला 2 भागायचे आहे. या ठिकाणी 6 पेन आहेत. 6 ही संख्या आहे भाज्य. 2 मुलींमध्ये पेन वाटायचे आहे म्हणून 2 ही संख्या आहे भाजक. आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येकीला 3 पेन मिळतात म्हणून भागाकार आला 3. सर्व पेन वाटले गेले, एकही पेन उरला नाही, शिल्लक नाही, त्यामुळे बाकी लिहिले 0. आता मुलांनी भागाकार वहीवर कसा करावा यासाठी सोपी पद्धत. चेंडू आणि स्टंपचे चित्र तुम्हाला काढता येते ना? पण स्टंप काढायचे छोटे व चेंडू काढायचा मोठा. हे जर जमलं ना तर तुम्हाला भागाकार नक्की जमेल. 6/2. भाज्य आहे 6 म्हणून त्यापुढे 6 उभ्या रेषा अर्थात स्टंप काढा. भाजक 2 आहे म्हणून त्या स्टंपचे 2-2 गट करा. त्यासाठी चेंडूचा आकार काढा. किती चेंडू झाले? तर 3. म्हणून 3 ही संख्या भागाकाराच्या ठिकाणी लिहा. वापरलेले 6 स्टंप वरच्या 6 संख्येतून वजा करा. एकही स्टंप उरलेला नाही म्हणून बाकी 0 लिहा. 6/2 याचं उत्तर आलं 3. 19/3 भाज्याच्या दशक स्थानात 1 आहे म्हणून 1 स्टंप काढा. भाजक 3 आहे म्हणजे एका स्टंपचे 3 गट होत नाही. हे होत नाही म्हणून वर 0 लिहा. कोणताच स्टंप वापरला नाही म्हणून वरच्या 1 0 वजा करा. खाली 1 लिहा. 1 पुढे वरील 9 ही संख्या अर्थात 1 घ्या. आता झाले 19. 19 स्टंप काढा. भाजक 3 असल्याने 3-3 गट चेंडूने करा. 6 गट झाले म्हणून वर लिहा 6. 19 खाली वापरलेले स्टंप 18 हे लिहा. 19 18 वजा करा किंवा उरलेल्या स्टंपची संख्या लिहा. ती म्हणजे 1. सुरुवातीला अशाच सोप्या पद्धतीने भागाकार करा. तुम्हाला नक्की जमेल. आता भागाकाराची भीती नक्कीच निघून जाईल. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट अँड शेअर.